आज सगळीकडे मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेण्याच्या किंवा मराठी ज्ञानभाषा होण्याच्या आशादायक स्थितीविषयी भाष्य केलं जातं अशी ग्वाही आपल्या भाषेविषयी ऐकली की मन लगेच सुखावतं आणि आशादायक स्वप्न बघू लागतं फक्त आपल्या माय मराठीला यशोशिखरावर बसण्यासाठी बसवण्यासाठी सद्यस्थितीत आपल्याला मात्र बरेच प्रयत्न निश्चितपणे करावे लागतील त्यासाठी प्रथम आपल्या, त्या आपल्या माय मराठीला आपल्याच मनात आपण उच्च स्थानावर बसवायला हवं आहे आपल्या मातृभाषेचा आपल्याला खूप अभिमान असायला हवा आहे आपण आपल्या दैनंदिन आचरणात व्यवहारात मराठी भाषेचा वापर निश्चय पूर्वक वाढवणं गरजेचं आहे आपली मातृभाषा ही आपल्या शिक्षण माध्यमाच्या केंद्रस्थानी असायला हवी शिक्षणाचं माध्यम मराठी असल्यास आपल्या मुलांना खूप सोयीचं होणार आहे आत्तापर्यंत जे जे लोक उच्चपदस्थ आहेत त्या सर्व उच्चपदस्थ लोकांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलेलं आहे अगदी डॉक्टर माशेलकर यांचंच उदाहरण त्यासाठी देता येईल आजची परिस्थिती बघता नव्वद टक्के लोकांना तरी इंग्रजी भाषेचं विशेष आकलन नाही अशी स्थिती असताना इंग्रजी भाषे पाठीमागे धावणं म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखं आहे आज बराचसा शिक्षण व्यवहार आणि जीवन व्यवहारसुद्धा इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाखाली होत आहे आपला प्रत्येक अभ्यासक्रम मराठीतून शिकवला जाणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी त्या त्या अभ्यासक्रमाची पुस्तकं मराठीतून उपलब्ध करून देणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही नोकरीत बढती मिळताना मराठी माध्यमाच्या नोकरदारांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे घरादारावर फक्त मराठीतून पाट्या लावणं हा एक उपाय आहे पण तो तितकासा पुरेसा नाही तो तर असायलाच हवा कारण भाषेबद्दलचं असणारं प्रेम सर्वत्र दिसून येणंसुद्धा गरजेचंच आहे आपल्या मराठीतून केलेल्या स्वाक्षरीतूनसुद्धा आपल्याला ते दाखवता येईल हे ध्यानात ठेवलं पाहिजे कारण आज इंग्रजीतून स्वाक्षरी करणारे लोकसुद्धा खूप आहेत पण आपल्या मातृभाषेवर प्रेम करणं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणं असं मात्र नाही जागतिक मराठी परिषदेच्या व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण करताना कुसुमाग्रज म्हणाले होते आपल्या घराला खिडक्या जरी इंग्रजीच्या असल्या तरी छप्पर मात्र मराठीचंच असू द्या त्यांचं हे म्हणणं अगदी खरं आहे यासाठी जगातील जे जे उत्तम आहे ते मराठीत आलं पाहिजे आणि मराठीत जे जे उत्तम आहे ते जागतिक पातळीवर पोचलं पाहिजे मराठी भाषा जीवनोपयोगी कशी होईल त्याचाही सांगोपांग विचार व्हायला हवा जी भाषा माणसाला जगवते ती भाषा खूप काळ टिकते हा विचार आजकाल दृढ होत चाललेला आहे मराठी भाषेनं सुद्धा जगण्याशी सांगड घालून देणारे अभ्यासक्रम जास्तीत जास्त आखले पाहिजेत मराठी ही उपयोजित कला म्हणूनसुद्धा तिचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात आणून देणं खूप गरजेचं आहे आता एकविसाव्या शतकात जगताना अशा अनेक संधी उपलब्ध होत आहेत त्यांचा डोळसपणे विचार केला गेला पाहिजे जाणाक्षपणे अशा संधी शोधून त्या त्या संधींचं सोनं करणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे ती विविध क्षेत्रे तशा विविध संधी शोधून नवीन पिढीने त्यावरती आरूढ झालं पाहिजे एक मात्र खरं आहे की त्यासाठी आपल्या मातृभाषेचा आकंठ अभिमान आपल्या मनात असायलाच हवा खरं सांगू का मार्ग अनेक आहेत पण आपण मात्र त्या मार्गांचा धांडोळ्या घ्यायला हवा नाही का